नमस्कार, मी राणी। राणी टेलरिंग क्लासमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे। आज आपण 36 साईजच्या फोरटक्स ब्लाऊजची पेपर कटिंग कशी करायची ते पाहणार आहोत। जुन्या ब्लाऊजवर मापे कशी घ्यायची ह्याचा व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे, त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। सुरुवातीला तुम्ही स्वतःचा ब्लाऊज शिवायला घ्या आणि त्याच्यावरच पेपर कटिंग करा, म्हणजे तुमची चांगली प्रॅक्टिस होईल। चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा। चला तर मग सुरुवात करूयात। 36 साईजच्या ब्लाऊजसाठी लागणारे मापे बघूयात। मागील पूर्ण उंची, शोल्डर, छाती, मुंडा, मागील गळा, समोरचा गळा आणि बाही एवढी मापे ब्लाऊजसाठी लिहून घ्यावी लागतात। मागची पूर्ण उंची 13.5 घ्यायची आहे। 1 इंच शिलाई मार्जिनसाठी वाढून घ्यायचा आहे, म्हणजे 14.5। शोल्डर हा 5.5 घ्यायचा आहे। छाती 36 आहे, 36 चौथा भाग करायचा आहे, 9 इंच येतो। प्लस शिलाई मार्जिनसाठी 2 इंच वाढून घ्यायचा आहे, तर आपली घडी 11 घ्यायची आहे। मुंडा हा 6 घ्यायचा आहे। मागील गळा आपल्या ब्लाऊजच्या उंचीनुसार घ्यायचा आहे। आपण 9.5 इंच घेतलेला आहे। 1/2 इंच शिलाई मार्जिनसाठी घ्यायचा आहे, म्हणजे 10। समोरचा गळा तुमच्या ब्लाऊजच्या मापानुसार घ्या। मी इथे 6 इंच प्लस 1/2 इंच वाढून घ्यायचा आहे, म्हणजे 6.5 गळा घेतलेला आहे। बाहीची उंची ही तुमच्या जुन्या ब्लाऊजच्या मापानुसार घ्यायची आहे। मी इथे 4 इंच घेतली आहे आणि 1 इंच शिलाई मार्जिनसाठी म्हणजेच 5 इंच घेतलेली आहे। अशा पद्धतीने सर्व मापं लिहून घ्यायची आहेत। आता आपण या मापानुसार पेपर कटिंग कशी करायची ते पाहूयात। मागची पूर्ण उंची मोजून घ्यायची आहे। 13.5 आहे आणि 1 इंच शिलाई मार्जिनसाठी वाढून घ्यायचं आहे, म्हणजे 14.5। 14.5 अशी खूण करून घ्यायची आहे। आता शोल्डरचं माप टाकून घ्यायचं आहे। शोल्डरचं माप हे 5.5 इंच आहे। लगेच मागील गळ्याची रुंदी घ्यायची आहे। 2.25 इंच वर अशी खूण करून घ्यायची। आणि आता मुंड्याचं माप घ्यायचं आहे। मुंडा हा 6 इंचाचा आहे, अशी खूण करून घ्यायची आहे। शोल्डरच्या मापाप्रमाणे खाली पण असं 5.5 इंच आलं आहे का ते पाहायचं। आता हे पॉईंट टाकून घ्यायचे आहेत। आता छातीचं माप टाकून घ्यायचं आहे। आपली छाती 36 आहे। 36 चौथा भाग हा 9 येतो। शिलाई मार्जिनसाठी 2 इंच वाढून घ्यायचा आहे। 9 वर अशी खूण करून घ्यायची आणि प्लस 2 इंच। आता हे आपण आखून घेऊयात। आता मोजून पाहायचं आहे। आपली घडी ही 11 इंचाची आली आहे। आहे तसं कमरेच्या बाजूला खाली ठेवून 11 वर खूण करून घ्यायची आणि आता ते आखून घ्यायचं। शिलाई मार्जिनचं 2 इंचही आखून घ्यायचं। कमरेचा भाग हा फिटिंग करताना मोजून घ्यायचा आहे। आता मागच्या गळ्याची उंची पाहूयात। उंची ही 9.5 इंच आहे। शिलाई मार्जिनसाठी 1/2 इंच वाढून घ्यायचं असतं, म्हणजेच 10 इंच। गळ्याची रुंदी ही 2.25 घेतलेली आहे। जर तुम्हाला जास्त रुंद पाहिजे असला तर 2.5 किंवा 3 इंच पण घेऊ शकता। आता हे चौकोन आखून घ्यायचं आहे। आता गळ्याचा गोल आकार द्यायचा आहे। 1/2 इंच वर अशी खूण करून गोल गळ्याचा आकार द्यायचा आहे। मुंड्याचा आकार देण्यासाठी अशी 1 इंच वर खूण करून घ्यायची आणि गोल आकारामध्ये मुंड्याचा आकार द्यायचा आहे। न्यूजपेपर घेऊन तुम्ही अशा प्रकारे प्रॅक्टिस करा, म्हणजे तुम्हाला गळ्याचे मुंड्याचे आकार देता येतील आणि प्रॅक्टिसही चांगली होईल। असा मुंड्याला गोल आकार देऊन घ्यायचा आहे। टक्स हा 4 इंच वर द्यायचा असतो। टक्सची उंची ही गळ्याच्या खालीच आली पाहिजे। मी इथे 4 इंच वर टक्स घेतलेला आहे।
टक्स हा एक इंचचा द्यायचा असतो। असे अर्धा अर्धा इंचवर असे खूण करून घ्यायची आणि असे तिरप्या लाईनी मारून घ्यायच्या। मागील बाजू ही आपली पूर्ण आखून झालेली आहे। आता आपण कट करून घेऊयात। आता हे असं कट करून घ्यायचं आहे। आपली मागील बाजू ही कट करून झालेली आहे। आता आपण समोरील भागाचं पेपर कटिंग बघूयात। मागील भागाचा हा पेपर कटिंग आहे असं ठेवून घ्यायचा आणि खालच्या बाजूला एक इंच वाढून घ्यायचं। समोरील भागाला हे एक इंच वाढून घ्यावं लागतं। हे बघा, मी एक इंच वाढून घेतलेलं आहे। ते आपल्याला क्रॉस पट्टीमध्ये लागतं, ते मी पुढं सांगतेच। पाठीमागचा भाग आहे असं ठेवायचा आणि तो पूर्ण आहे तसा आखून घ्यायचा आहे। हा पाठीमागचा भाग आखून घेतलेला आता काढून घ्यायचा आहे आणि आता समोरच्या गळ्याची रुंदी बघूयात। समोरच्या गळ्याची रुंदी ही 2.25 इंच आहे। तुम्ही तुमच्या ब्लाऊजच्या मापानुसार घ्यायची आहे। समोरील गळ्याची उंची 6 इंच आहे। अर्धा इंच शिलाई मार्जिनसाठी वाढून घेतलेला आहे, म्हणजे 6.5। गळ्याची रुंदी ही 2.5 इंच घेतलेली आहे। 1.5 इंच वाढून घेतलेली आहे, कारण समोरील गळा हा ताणला जातो म्हणून 1.5 इंच वाढून घेतलेला आहे। तुम्ही 3 इंचवरही घेऊ शकता। आता हे आखून घेऊयात। आता समोरचा मुंडा आखून घेऊयात। समोरचा मुंडा हा 1.5 इंच खोल घ्यावा लागतो, म्हणजे समोरच्या मुंड्याला गुड्या येत नाही किंवा जोळही येत नाही। असं 1.5 इंचवर खूण करून घ्यायची आणि मुंड्याला असा गोलाकार देऊन घ्यायचा। नवीन शिकत असताना मुंड्याला आकार हा लगेच देता येत नाही, त्यासाठी न्यूजपेपरवर प्रॅक्टिस करायची आहे। आता समोरील गळ्याला 1.5 इंचवर असा गोल आकार द्यायचा। आता क्रॉसपट्टीचं माप टाकून घ्यायचं आहे। क्रॉसपट्टी ही 3.5 इंचची घ्यायची असते। अशी 3.5 इंचवर खूण करून घ्यायची। फिटिंगच्या बाजूला 3 इंचवर खूण करून घ्यायची आणि मध्यभागी 3 इंचवरच खूण करायची आणि असा 1.5 इंचचा क्रॉसपट्टीचा आकार द्यायचा आणि आता हे आखून घ्यायचं। आता क्रॉसपट्टीचा आकार देऊन झालेला आहे। आता आपण टक्स कसं द्यायचा हे पाहूयात। हुकलुकच्या साईडनी टक्स द्यायचा आहे आणि त्याचा मध्य काढायचा आणि असं मध्यभागी खूण करून घ्यायची। आता आपण मधला टक्स देऊन घेऊयात। मधला टक्स हा 4.5 इंचवर द्यायचा आहे। हे बघा, अशी खूण करून घ्यायची। मधला टक्स हा 1.5 इंचाचा द्यायचा आहे। 1.5 इंच ह्या बाजूला आणि 1.5 इंच ह्या बाजूला असा मिळून 1.5 इंचचा टक्स द्यायचा आहे आणि टक्सची उंची 2 इंच घ्यायची। अशी लाईन ओढून घ्यायची। अशी तिरकी लाईन ओढून घ्यायची आहे। हे बघा, आणि मुंड्याच्या साईडला 1.5 इंचवर असा टक्स द्यायचा। अशी खूण करून घ्यायची। टक्स हा 1.5 इंचचा आला पाहिजे। मधला टक्स हा 1.5 इंचचा घेतलेला आहे। तो 1.5 इंच आपल्याला वाढून घ्यायचा असतो।
हे बघा 1.5 इंचवर अशी खूण करून घ्यायची। आणि मुंड्याच्या बाजूला 1/2 इंच टक्स मध्ये जातं म्हणून मुंड्याच्या बाजूला ही 1/2 इंच वाढून घ्यायचं, म्हणजे आपल्याला फिटिंगला कापड कमी पडत नाही। फिटिंगच्या बाजूला आपण 2 इंच वर घेऊन टक्स द्यायचा असतो, असं 2 इंच वर घेऊन टक्स द्यायचा, अशी खूण करून घ्यायची आणि 1/2 इंचचा टक्स हा घ्यायचा। प्रत्येक हा टक्स 1/2 इंचच आला पाहिजे। अर्धा इंच वर खूण करून घ्यायची। मुंड्याच्याही बाजूला 1/2 इंचचा टक्स घ्यायचा आहे, हे बघू शकता, असं मोजून घ्यायचं आणि 1/2 इंचचा टक्स द्यायचा। असं 1.5 इंचच्या अंतरावर असे खुणा करून घ्यायचे आहेत, हे बघू शकता, अशा पद्धतीने खुणा करून घ्यायच्या। चारही टक्सच्या मध्ये 1.5 इंचचं अंतर राहिलं पाहिजे, हे बघू शकता, असं 1.5 इंचचं अंतर मोजून घ्यायचं। आणि आता आपण टक्स जोडून घेऊयात। टक्स हा 1/2 इंचचा आला पाहिजे। दोन्ही बाजूला 1/4 इंचवर असा लाईनी ओढून घ्यायच्या, म्हणजे आपला टक्स हा 1/2 इंचचा येतो। चारही बाजूला अशा पद्धतीने टक्स आखून घ्यायचे आहे, हे पाहू शकता। माप व्यवस्थित समजून घ्या, जर काही समजलं नाही तर कमेंट करून विचारा। आता आपलं हे आखून झालेलं आहे, आता आपण हे कट करून घेऊयात। हे बघा क्रॉस पट्टी कट करून झालेली आहे। आता हे आपण बाकीचे पार्ट कट करून घेऊ। मुंड्याचा भाग हा कट करताना आतील बाजूचा करायचा आहे, कारण आपली समोरची बाजू आहे। आहे तसा समोरील गळ्याचा आकार कट करून घ्यायचा। हे पाहू शकता आपले पेपर कटिंग झालेलं आहे। आता आपण बाही कशी कट करायची हे पाहूयात। बाहीची मापे टाकताना अशी बंद बाजूने टाकायची। बाही आपली 4 इंचची आहे आणि 1 इंच शिलाई मार्जिंगसाठी वाढून घ्यायचा आहे। अस्तरच्या ब्लाऊजला 1 इंच वाढून घ्यावं लागतं आणि बिना अस्तरच्या ब्लाऊजला 1.5 इंच वाढून घ्यायचं असतं। तर आपण हे इथं 1 इंच वाढून घेतलेलं आहे। 36 साईजसाठी 8.5 ची घडी घ्यायची आहे आणि असं चौकोनी 8.5 वर आखून घ्यायचं। आता बाहीच्या आतील बाजूला 1.5 इंच आतमध्ये घेऊन अशी खूण करायची। आपला मुंडा हा 6 इंचचा आहे आणि 1/2 इंच वाढून घ्यायचा आहे, म्हणजे 6.5 वर अशी खूण करून घ्यायची आणि 2 इंच शिलाई मार्जिंगसाठी वाढून घ्यायचा आहे। आणि आता मुंड्याचा आकार देऊन घ्यायचा, हे बघा अशा पद्धतीने मुंड्याचा आकार द्यायचा। मुंड्याचा हा आकार देताना पाठीमागील बाजूस आणि समोरील बाजूस 1/4 ते 1.5 इंचचं अंतर राहिलं पाहिजे, म्हणजे आपल्या समोरील भागाला गुड्या येत नाहीत आणि पाठीमागच्या भागालाही गुड्या येत नाहीत, म्हणून 1/4 ते 1.5 इंचचं अंतर ठेवायचं आणि असा मुंड्याचा आकार देऊन घ्यायचा। सुरुवातीला बाही कट करताना पाठीमागचा आकार आधी कट करून घ्यायचा, नंतर समोरील भागाचा आकार कट करायचा आहे।
आता पाठीमागच्या मुंड्याचा आकार असा कट करून घेऊयात। ही आपली पूर्ण पेपर कटिंग झालेली आहे। आणखी काही प्रश्न असतील तर कमेंट करून विचारा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करा। हे पेपर कटिंग वापरून ब्लाउज पीस कसा कट करायचा हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद।